कोण एवढं येणार आहे आज? एवढी साफसुफी आणि नीटनेटकेपणा चालला आहे तेव्हा येणार आहे तरी कोण? दिवाकर येणार आहे, त्यांच्याशी लग्न जुळवलं. आत्या, दिवसभर माझी जी हालचाल चालते ती केवळ लग्नाच्या धडपडे करता असं वाटतं तुला? छे ग, असं कसं वाटेल मला? आम्हाला कधी तरुण पण आलंच नव्हतं. कितीदा तरी विठ्ठलराव तुझ्याकडे येतात पण कपडे न्यायला परी ठेवून गेला का विठ्ठलराव येऊन गेले हे सुद्धा कळत नाही मला. पण आज मात्र जसे काही दिवाकर पाहिलंच येणार आहेत तुला. आता जातो आता. तुझं लक्षण काही ठीक दिसत नाही. काय ग केलं मी आता? नाही तसं नाही ग, बसायलाच हवं इथं मला. तुला वडील धार माणूस कुणीच नाही माझ्याशिवाय, तेव्हा मलाच जपायला हवं तुला. आत्या. अगं 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 नेम का निसत अगं. मला वाटलं मला हात मारले तुम्ही. खरं सांगू तुम्हाला, मी सुद्धा या पोपट्यासारखाच बावचळलो आहे. का बरं? कारण रानावनातून स्वतंत्रपणे बागडण्याचं माझं आता अवसानच राहिलं नाही. दिवाकर, मला वाटतं तुमच्यासारखी माणसं नेहमी संकटात सापडावीत. खरंच दिवाकर, मला तुमच्या धंद्यातलं काही कळत नाही आणि मला त्याची आवड पण नाही. मी आपलं काल काहीतरीच बोलले आणि माझ्या मनात खोटी आशा उत्पन्न केली. बर, येतो मी. थांबा दिवाकर. पैसे काढून ठेवले होते मी. हे पैसे घ्यावेत की न घ्यावेत हे समजत नाही मला. धंद्याची अडचण ओळखून पैसे देणं वेगळं आणि श्रीमंत लोक जसे प्रेतावर पैसे उधळतात. दिवाकर, माझ्या हेतूचा असा विपर्यास करू नका. प्रॉमिसरी कशाला? व्यवहार आहे हा. नको प्रॉमिसरी, तोंडीच बरा. कारण वेळ आली तर प्रॉमिसरीचे पैसे वसूल कशाला करायचे? तुमचं बोलणं आणि कृती आज किती फरक आहे नलिनीबाई. दिवाकर, मला तुमच्यासारखं गंभीर होताच येत नाही पण मी आता अगदी व्यवहारी बनते. हा लिहा प्रॉमिसरी. काय अकरा घालू? अकरा अकरा नको, अक्षरच लिहा. दिवाकर, राहू द्या ती प्रॉमिसरी, घ्या ते पैसे. पण नका, अगदी काही बोलू नका. दिवाकर, काही म्हटलं तरी माझ्याच प्रमाणा भावना प्रधान आहात तुम्ही. तुम्ही न मोजताच घातलेत पैसे खिशात. बर, येऊ आता.
मला मी काहीतरी विसरलो इथं. मला आपलं वाटलं तसं. बरं येतो मी. बरं बरं